हाय हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू नेक्स्ट सेशन. सगळ्यांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, वी आर डिस्कसिंग दी सॉइल मेकॅनिक्स. अँड इन दिस सॉइल मेकॅनिक्स बेसिकली इफ यू सी अप टू दी लास्ट सेशनपर्यंत आपलं जे डिस्कशन कम्प्लीट झालेलं आहे, तर लास्ट सेशनपर्यंत आपण जो काही फर्स्ट टॉपिक होता, दॅट इज दी ओरिजिन ऑफ सॉइल, केला जी किंवा ज्याला तुम्ही फॉर्मेशन ऑफ सॉइल म्हणू शकता, बरोबर. तर ते डिस्कशन आपण कम्प्लीट केलेलं आहे. मग आता ओरिजिन किंवा फॉर्मेशन ऑफ सॉइल, इफ यू टेक दी रिकॅप, तर आपण जर बघितलं तर लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं होतं की ॲक्च्युली सॉइल कशाप्रकारे तिथं फॉर्म होत आहे, त्यामध्ये कोणकोणत्या फेनॉमेना इन्वॉल्व आहे, आणि त्यामध्ये आपण बघितलं की ज्या काही मेजर फेनॉमेना किंवा ज्या मेजर चार स्टेप्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, फर्स्ट वेदरिंग ॲक्शन, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर डिपोजिशन आणि अपहिवल, बरोबर. तर एक सायकल आपण तिथं डिस्कस केलं होतं. त्यानंतर जी वेदरिंग ॲक्शन तिथं होत आहे मित्रांनो, तर वेदरिंग ॲक्शनमध्ये आपण म्हटलं होतं इट कॅन बी अ फिजिकल वेदरिंग, इट कॅन बी अ केमिकल वेदरिंग. वेदरिंग होतं आहे म्हणजे काय होतं आहे, तर डिसइंटिग्रेशन ऑफ द पार्टिकल होतं आहे. मग हे डिसइंटिग्रेशन होताना मग ते फिजिकल फोर्सेसमुळे होत असेल तर इट विल बी फिजिकल वेदरिंग. केमिकल फोर्सेसमुळे होत असेल तर इट विल बी अ पार्ट ऑफ द केमिकल वेदरिंग, बरोबर. ते फोर्सेस कोणकोणते आहेत ते पण आपण डिस्कस केलं. त्यानंतर हे डिफरंट एजंट आप तिथे इन्वॉल्व आहे की ज्यावेळेस एका रिजनवरनं दुसऱ्या रिजनकडं सॉइल ट्रान्सपोर्ट होत आहे किंवा पार्टिकल्सची मूवमेंट होत आहे, तर ही मूवमेंट होताना कोणते एजंट त्यामध्ये इन्वॉल्व आहे. त्याच्यामध्ये विंड असू शकतं, वॉटर असू शकतं, आईस असू शकतं, ग्रॅव्हिटी फोर्स असू शकतो. मग कोणत्या टाईपचा एजंट आहे, त्यामुळं जो पार्टिकल तिथं डिसइंटिग्रेट होत आहे त्याच्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये चेंज होत आहे, हे आपण डिस्कस केलं, बरोबर. नाव सी, त्यानंतर आपण जे डिस्कशन केलं होतं की ज्यावेळेस डिफरंट टाईपचे एजंट त्यामध्ये इन्वॉल्व आहे आणि डिफरंट टाईपच्या प्रोसेस त्यामध्ये इन्वॉल्व आहे, मग डिफरंट टाईपच्या सॉइल्स त्यानुसार आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर. आपण बघितलं की डिफरंट टाईप्स एक 18 ते 19 टाईप आपण तिथं बघितले, आणि प्रत्येक टाईपमध्ये डिफरंट एजंट इन्वॉल्व आहे, त्याच्या डिफरंट कॅरेक्टरिस्टिक आहे. मग त्याच्या प्रत्येक जो काही टाईप ऑफ दी सॉइल होता त्यामध्ये आपण डिस्कस केलं की कोणता एजंट त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, कोणत्या टाईपची वेदरिंग त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, जी सॉइल आहे ती रेसिड्युअल सॉइल आहे की ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे, ओके. ती तुम्हाला पूर्ण क्लिअर आयडिया आलेली आहे, ओके. नाउ इन दिस सेशन बेसिकली वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक, जो आपला नेक्स्ट पॉइंट ऑफ डिस्कशन आहे, दॅट इज दी प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, ओके. जो फर्स्ट, इफ यू रिमेंबर, की सगळ्यात सुरुवातीला आपण जो ओव्हरव्ह्यू घेतला होता, सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतला होता, त्यामध्ये फर्स्ट आपण म्हटलं होतं की आपण फॉर्मेशन ऑफ सॉइल डिस्कस करणार आहे, जे की आपण कम्प्लीट केलं. आणि सेकंड आता जे डिस्कशन आहे, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, वी हॅव टू स्टार्ट, ओके. नाव सी मित्रांनो, लेट स्टार्ट दिस सेशन. बघा, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल हा वर्ड ज्यावेळेस मी म्हणतो आहे, ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय दिस प्रॉपर्टीज ऑफ दिस सॉइल, तर यामध्ये बेसिकली आपल्याला काय करायचं आहे की सॉइल ॲज अ सॅम्पल आपल्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत आपण सॉइल काय आहे हे बघितलेलं आहे, बरोबर. त्याचं एक्स्टेरियल बघितलेलं आहे, त्याचं फिजिकल बघितलेलं आहे, पण आता ज्यावेळेस एक सॉइलचं सॅम्पल आपण बघतो आहे, तर त्याच्या कोणते पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करता येतील आणि त्या पॅरामीटरचा पुढे जाऊन कशाप्रकारे यूज करून घेता येईल, तर हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ज्यावेळेस मी प्रॉपर्टीज ऑफ सॉइल म्हणतो आहे, तर एक सॉइल सॅम्पलच्या काही प्रॉपर्टीज, काही पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग कोणकोणते पॅरामीटर आपण डिफाईन केलेले आहे, त्याचा पुढे जाऊन यूज काय असणार आहे, किंवा काय काय डिस्कशन आपल्याला करायचं आहे, ओके. तर हे काय करूया, आपण एकदा त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया या टॉपिकमध्ये. ॲक्च्युली प्रॉपर्टीज ऑफ सॉइलमध्ये काय डिस्कशन आपल्याला करायचं आहे, त्यामध्ये कोणते टॉपिक्स इन्वॉल्वमेंट आहे, तर जे काय घेऊया आपण ओव्हरव्ह्यू घेऊया, आणि त्यानंतर आपलं जे नेक्स्ट डिस्कशन आहे त्याला स्टार्ट करूया, ओके. नाव सी हिअर, बघा आता आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे यामध्ये, जर कोणकोणते टॉपिक्स आपल्याला इथे डिस्कस करायचे आहे, ओके. सी हिअर, यामध्ये तुम्ही जर बघितलं तर नेक्स्ट जे आपलं डिस्कशन असणार आहे, सो दीज आर दी टॉपिक वी वॉन्ट टू डिस्कस अंडर दिस हेडिंग प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, ओके. तर प्रॉपर्टीज ऑफ सॉइलच्या अंडरचे हेडिंग आपल्याला हे डिस्कशन करायचं आहे. यामध्ये बघा आता, मग फर्स्ट जे आपलं डिस्कशन असणार आहे, दिस इज रिगार्डिंग दी फेज सिस्टीम ऑफ दी सॉइल. एक सॉइल सॅम्पल ज्यावेळेस मी बघतोय, तर सॉइल सॅम्पलमध्ये नंबर ऑफ काय आहे, कंपोनंट इन्वॉल्व आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की एक सॉइल सॅम्पलचे नंबर ऑफ इलिमेंट त्यामध्ये इन्वॉल्व आहे. मग कोणकोणते इलिमेंट आहे, एक सॉइल सॅम्पल तुम्ही जर बघितला तर त्यामध्ये मग सॉइलचे पार्टिकल्स आहे, त्यानंतर एअर त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, त्यानंतर वॉटर त्यामध्ये इन्वॉल्व आहे, ओके. मग डिफरंट टाईपचे इलिमेंट जे आहे त्यानुसार आपल्याकडे डिफरंट टाईपच्या फेज सिस्टीम, आता फेज सिस्टीम काय आहे ते आपण डिस्कस करूया, ओके. त्यानंतर बघा, काही बेसिक डेफिनेशन आपल्याला डिस्कस करायचे आहे, मग त्यामध्ये सॉइलच्या रिलेटेड जे पॅरामीटर, मी आत्ताच म्हणलं की आपण काही पॅरामीटर डिफाईन करत असतो, मग त्यामध्ये सॉइलचं वॉटर कंटेंट असेल, व्हाईट रेशो असेल, त्यानंतर पोरोसिटी आहे, पर्सेंटेज एअर व्हाईट्स आहे, एअर कंटेंट आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे, त्यानंतर सॉइलचं युनिट वेट आहे, सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. तर मित्रांनो बघा, हे सगळे वर्ड तुम्ही ऐकलेले आहेत, पण ह्या वर्डचं मिनिंग काय आहे, फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे, कारण हे डेफिनेशन्स आपण स्टडी करताना का डिफाईन करतो आहे, का स्टडी करतो आहे, याचा इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्स काय आहे, तर याविषयी आपल्याला काय करायचं आहे, त्याचं डिस्कशन करायचं आहे, ओके. त्यानंतर बघा, आपलं जे डिस्कशन असणार आहे, काही
इम्पॉर्टंट रिलेशनशिप. इम्पॉर्टंट रिलेशनशिप मग कशामधल्या, तर हे जे आपण पॅरामीटर इथं स्टडी करणार, व्हाईट रेशो असेल, वॉटर कंटेंट असेल, पोरोसिटी असेल, तर यामधले जे रिलेशनशिप्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहे, जे की आपल्याला न्यूमेरिकल सॉल्विंगमध्ये काय करणार आहे, मदत करणार आहे. ओके, त्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटी आहे काय, हा एक एक्स्ट्रा पॅरामीटर आपण डिफाईन करत असतो, कारण काही पॅरामीटर जे आहे तर ते एक पर्टिक्युलर सॉईलसाठी ॲप्लिकेबल आहे, तर दुसऱ्या सॉईलसाठी, म्हणजे आता मी नाव इथं घेत नाही पण स्पेसिफिकली सांगायचं झालं, कारण आपण ते स्टडी अजून केलेलं नाही. ओके, जर मी म्हटलं फाईन ग्रेन सॉईल तर मे बी तुम्हाला एक इनिशियल आयडिया असेल, पण इंटेन्शनली मी अवॉइड करतोय. हे जे पॅरामीटर आहे जनरली फाईन ग्रेन्ससाठी आपण अप्लाय करत असतो, पण त्याच ठिकाणी रिलेटिव्ह डेन्सिटी आहे तर कोर्स ग्रेन सॉईलसाठी आपण तिथे ॲप्लिकेबल असतो. ओके, सो टेन्शन घ्यायचं नाही की हे आपण नंतर डिस्कस करणारच आहे की फाईन ग्रेन सॉईलच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहे, कोर्स ग्रेनच्या काय आहे, किंवा त्यामध्ये काय डिफरन्स आहे. ओके, ते डिस्कशन असणारच आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ डिटर्मिनेशन ऑफ द वॉटर कंटेंट. आता ह्या फक्त आपण पॅरामीटर स्टडी केले, मग हे पॅरामीटर ॲक्च्युली फील्डवरती फाईंड कसे करायचे, त्याला तुम्ही फाईंड आउट कसं करणार. फील्डवरती गेले, तुमच्याकडे एक सॉईलचा सॅम्पल आहे, मग त्या सॉईलच्या सॅम्पलचे हे पॅरामीटर तुम्हाला फाईंड आउट करायचे आहे, हे त्यात आपण मॅथमेटिकली डिफाईन करू, पण ॲक्च्युअली त्याला तुम्ही फाईंड कसं करणार, तर त्याच्या काही मेथड्स अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, आता वॉटर कंटेंट तुम्हाला सॉईलचं फाईंड करायचं आहे, तर त्याच्या काही मेथड्स आपल्याला इथं डिस्कस करायचे आहे. मग त्यामध्ये आपण ह्या मेथड इथं डिस्कस करणार आहे. ओव्हन ड्राईंग मेथड असेल, पिग्नोमीटर मेथड असेल, कॅल्शियम कार्बाइड मेथड आहे, सँड बाथ मेथड आहे, अल्कोहोल मेथड आहे, टॉर्शन बॅलन्स मेथड आहे, रेडिएशन मेथड आहे. ओके, सो दीज आर द मेथड्स विच आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल. ओके, त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जसं आपण इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय केलं, थेरोटिकली स्टडी केलं, मग ते ॲक्च्युली साईटवरती फाईंड कसं करणार, फील्डवरती फाईंड कसं करणार, मग त्याचे मेथड आहे पिग्नोमीटर मेथड. आता याच्यामध्ये नंबर ऑफ मेथड्स इन्वॉल्व आहे, डेन्सिटी बॉटल मेथड आहे, 500 ml फ्लास्क मेथड अवेलेबल आहे, पण फ्रॉम सिलेबस पर्स्पेक्टिव्ह आपण काय करणार आहे, या मेथडला स्टडी करणार आहे पिग्नोमीटर मेथड. ओके, त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ द इन्सिटू युनिट वेट. इन्सिटू म्हणजे काय, ॲट साईट, फील्डवरती तुम्हाला युनिट वेट फाईंड आउट करायचं आहे. इथं आपण युनिट वेट स्टडी केलं थेरोटिकली, मग आता प्रॅक्टिकली तुम्ही कसं फाईंड करणार फील्डवरती, तर त्याच्या या मेथड्स आहे. कोणकोणत्या मेथड्स आहे इथं बघा, कोर कटर मेथड आहे, सँड रिप्लेसमेंट मेथड आहे, वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड आहे. डोंट कन्फ्यूज, सँड रिप्लेसमेंट आहे आणि वॉटर डिस्प्लेसमेंट आहे. ओके, तर ह्या मेथड आहे आपल्याला स्टडी करायचे आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पार्टिकल साईज ॲनालिसिस करायचं आहे. इथं आपण डिफाईन करणार आहे की फाईन ग्रेन सॉईल काय आहे आणि कोर्स ग्रेन सॉईल काय आहे. ओके, सो दॅट्स वाय I was avoiding here. Okay, मग बघा यामध्ये मग पार्टिकल साईज ॲनालिसिस करताना ॲक्च्युली काय करणार, आपण कोर्स ॲनालिसिस सेपरेट करणार आहे, फाईन ॲनालिसिस सेपरेट करणार आहे. फाईन ॲनालिसिस करताना तिथं काही मेथड्स आपण स्टडी करत असतो, त्यामध्ये पिपेट मेथड आहे आणि हायड्रोमीटर मेथड आहे. ओके, त्याला पण आपण काय करणार आहे, तिथं टच करणार आहे. After that we are going to discuss about the consistency property of the soil. मग consistency soil मध्ये तुम्हाला माहित आहे की बेसिकली आपण अटरबर्ग लिमिट डिस्कस करत असतो. मग हे अटरबर्ग लिमिट डिस्कस करताना आपल्याला माहित आहे लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि श्रिंकेज लिमिट, हे मेजर डिस्कशन तिथं असणार आहे. मग ह्या लिमिटच्या बेसिसवरती आपण काही इंडेक्स प्रॉपर्टीज किंवा काही इंडेक्स आपण तिथं डिफाईन केलेले आहे, तर त्या डिफरंट टाईपचे इंडेक्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. क्लिअर, आणि त्यानंतर मग बघा सेन्सिटिव्हिटी प्रॉपर्टी असेल, थिक्झोट्रॉपिक प्रॉपर्टी असेल, ऍक्टिव्हिटी असेल, कोलॅप्सिबिलिटी असेल, तर ह्या ज्या सॉईलच्या रिलेटेड प्रॉपर्टीज आहे आपल्याला डिस्कस करायचे आहे. ओके, सो इफ यू ऑब्झर्व, मित्रांनो इथं तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर जे येलो कलरचे पॉईंट आपण इथं मेन्शन केलेले आहे, दीज आर द मेजर पॉईंट. ॲज यू कॅन ऑब्झर्व ओव्हर हिअर, जे काही येलो कलरचे आपण पॉईंट मेन्शन केलेले आहे, दीज आर द मेजर पॉईंट, आणि त्यामध्ये मग काही मेथड्स आहे, काही सब टॉपिक्स आहेत, ते आपल्याला स्टडी करायचे आहे. ओके, सो जे काही पॉईंट आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. मी थोडंसं बाहेर सरकतो आहे, तर जे काही डिफरंट पॉईंट्स आहे बघा लक्षात घ्या. टोटल हा सिलेबस असणार आहे आपला बेसिकली कशामध्ये, प्रॉपर्टीज ऑफ सॉईलमध्ये. तर हा जो टॉपिक ऑफ डिस्कशन आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ सॉईल, तर त्यामध्ये हे सगळं आपलं डिस्कशन असणार आहे. ओके, तो आय थिंक आता तुम्हाला फ्लो क्लिअर झाला असेल. ओके, आता काय करूया आपण की या सेशनमध्ये बेसिकली आपण काय स्टडी करणार आहे, तर या सेशनमध्ये बेसिकली अप टू धीस पॉईंट, अप टू युनिट वेट ऑर मे बी अप टू दी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, ॲज टाईम परमिट्स, इफ टाईम परमिट्स वी विल डिस्कस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑल्सो. पण हे जे बेसिक डिस्कशन आहे, फर्स्ट फेज सिस्टम ऑफ द सॉईल आणि बेसिक डेफिनेशन, हे आपण या सेशनमध्ये कवर करूया. ओके, सो लेट स्टार्ट दी सेशन. ओके, फोकस करा बघा, आता व्यवस्थित फोकस करा, आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे. तर यामध्ये बघा, आता फर्स्ट डिस्कशन करायचं आहे फेज सिस्टम ऑफ द सॉईल सॅम्पल. सर आता फेज सिस्टम काय आहे आणि ज्यावेळेस मी सॉईल सॅम्पल म्हणतो याचा अर्थ काय होतो, बघा व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, बघा आता मित्रांनो, ज्यावेळेस आपण सॉईल डिफाईन केलं, फॉर्मेशन ऑफ सॉईल जे लास्ट सेशन होतं त्यामध्ये आपण सॉईल डिफाईन केलं, किंवा लास्ट टू लास्ट सेशन इंट्रोडक्टरी पार्टमध्ये सॉईल आपण काय म्हटलं होतं रे, तर डिफरंट डेफिनेशन होता. इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हनं काही डेफिनेशन होत्या, डॉक्टर काल दर्जागे यांनी काही डेफिनेशन दिलेली आहे, आणि काही जनरल टर्ममध्ये आपण तिथं डिफाईन केलं होतं, बरोबर. मग आता ही जी सॉईल आहे मित्रांनो, तर ह्या सॉईलचं आपण काय करत असतो, एक रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल घेत असतो. तिथनं एक पार्ट ऑफ दी सॉईल आपण काय करत असतो, लॅबमध्ये आणत असतो, त्याला स्टडी करत असतो.
मग याला म्हणणार आपण सॉईल सॅम्पल. मग या सॉईल सॅम्पलची फेज सिस्टीम ज्या आहेत म्हणतो याचा अर्थ काय होतो व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो बघा, तुम्ही एक आता रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही सॉईल बघता आणि सॉईल जर मी जर बघितलं तर मित्रांनो त्यामध्ये बेसिकली कोणते एलिमेंट अवेलेबल असतात रे. तर सॉईलमध्ये मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारची एक कॉम्प्लेक्स सिस्टीम अवेलेबल आहे. हा काय आहे, एक सॉईलचा सॅम्पल आहे. सो दिस इज दी सॉईल सॅम्पल आणि हा एक जो कॉम्प्लेक्स सॅम्पल आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो, तर यामध्ये काय काय एलिमेंट अवेलेबल आहे रे इथं व्यवस्थित लक्षात घ्या. तर आपण जर बघितलं तर सॉईलचे पार्टिकल्स इथे अवेलेबल आहे. सो दीज आर दी सॉईल पार्टिकल्स जे काही व्हाईट कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे ज्याच्यावरती आपण हॅसेस मार्क केलेले आहे. सो दीज आर दी सॉईल पार्टिकल. त्यानंतर हे सॉईल पार्टिकल कॉम्पॅक्टली प्लेस केलेले आहेत का रे, नाही. त्याच्यामध्ये काही व्हाईट्स अवेलेबल आहे बरोबर. मग ह्या व्हाईट्समध्ये काय फिलअप केलेलं आहे, तर ह्या व्हाईट्समध्ये नॅचरली एक तर एअर अवेलेबल आहे किंवा वॉटर अवेलेबल आहे. ओके, तुम्हाला माहीत आहे की सॉईलचं जो सॅम्पल आहे त्याच्यामध्ये जे व्हाईट्स अवेलेबल आहे म्हणजे हे जे दोन सॉईलचे पार्टिकल आहे मित्रांनो याच्यामध्ये हे जे व्हाईट्स रिमेनिंग राहत आहे, तर ह्या व्हाईट्सच्या इन बिटवीन ते व्हाईट्स कशाने फिलअप केलेले आहे, तर ते व्हाईट्स मित्रांनो एक तर एअरनं फिलअप केलेले असतील किंवा वॉटरनं फिलअप केलेले असतील. ओके, सो आता बघा इथं आपण रिप्रेझेंटेशन म्हणून काय केलेलं आहे की जो येलो कलरनं आपण डॉट शो केलेला आहे, तर हे येलो कलरचे डॉट काय रिप्रेझेंट करत आहे रे. सो दिस येलो कलर रिप्रेझेंटिंग दी वॉटर इन दी व्हाईड. काय रिप्रेझेंट करत आहे, वॉटर इन दी व्हाईड. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो हा रेड कलरचे जे बबल्स आपण शो केलेले आहे, सो दीज रेड कलर बबल शोज दी एअर इन दी सॉईल. काय शो करत आहे, एअर इन दी सॉईल. आलं लक्षात. मग मला सांगा मित्रांनो, आता एवढी कॉम्प्लेक्स सिस्टीम असताना याला आपण स्टडी कसं करणार. ओके, इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. मग याला आपण काय करतो, सिम्प्लिफाय करतो. सिम्प्लिफाय कसं करणार, ॲज यू कॅन सी ओवर हिअर. बघा इथं आपण सिम्प्लिफाय कसं केलं की एक सॉईलचा जो सॅम्पल आहे त्याचं काय केलं, आपण एक सॉईलचे पार्टिकल सेपरेटली शो केले. त्यानंतर सॉईलमध्ये जे वॉटर अवेलेबल आहे तर सॉईलचं वॉटर काय केलं, सेपरेटली शो केलं. आणि त्यानंतर सॉईलमध्ये जे एअर व्हाईट्स अवेलेबल आहे ते काय केलेलं आहे, टॉपला सेपरेटली शो केलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही इथं जर बघितलं तर किती एलिमेंट अवेलेबल आहे रे, फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट, थर्ड एलिमेंट. म्हणजेच दीज कॉल्ड ॲज दी थ्री फेज सॉईल सिस्टीम. आलं लक्षात. तर याला काय म्हणतो आपण, थ्री फेज सॉईल सिस्टीम. म्हणजे याचा अर्थ आपण आता डिफाईन करू शकतो की फेज डायग्राम म्हणजे काय. फेज डायग्राम इज नथिंग बट द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द एलिमेंट ऑफ द सॉईल सॅम्पल. आलं लक्षात, ज्यावेळेस मी फेज सिस्टीम म्हणतो याचा अर्थ काय होतो, इट इज नथिंग बट द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. हे काय करतोय आपण, एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करत आहे सॉईल सॅम्पलचं, विच इज रिप्रेझेंटिंग द एलिमेंट प्रेझेंट इन द सॉईल सॅम्पल. आलं लक्षात. मग आता व्यवस्थित पुढे लक्षात घ्या. मग आता बघा इथं जो काही सॉईल सॅम्पल आपल्याकडे नॅचरली अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हे जे सॉईल पार्टिकल्स आहे मित्रांनो, तर या सॉईल पार्टिकलचं व्हॉल्यूम किती आहे असं आपण अज्यूम करतो की ह्या सॉईल पार्टिकलचं व्हॉल्यूम इज डिनोटेड बाय लेटर व्ही सफिक्स एस. हा जो सॉईल पार्टिकल्स आहे, तर या सॉईल पार्टिकलचा व्हॉल्यूम कशाने आपण डिनोट केला, व्ही सफिक्स एस. आलं लक्षात. त्यानंतर त्याच ठिकाणी मित्रांनो ह्या पूर्ण सॉईल सॅम्पलमध्ये जेवढं वॉटर अवेलेबल आहे तर वॉटरचा जो काही व्हॉल्यूम आहे इट इज डिनोटेड बाय व्ही सफिक्स डब्ल्यू. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो हा जो काही एअर अवेलेबल आहे पूर्ण सॉईल सॅम्पलमध्ये, दॅट व्हॉल्यूम ऑफ द एअर प्रेझेंट इज डिनोटेड बाय व्ही सफिक्स लेटर ए. आलं का लक्षात, म्हणजे एअरचा व्हॉल्यूम व्ही ए, वॉटरचा व्हॉल्यूम व्ही डब्ल्यू, आणि जो काही सॉईल पार्टिकल्स आहे त्याचा व्हॉल्यूम आहे व्ही एस. मित्रांनो आता एक फोकस करा, एक गोष्ट फोकस करा इकडं बघा, इकडे लक्ष द्या. काय म्हणतोय मी की हा जो सॉईल सॅम्पल आहे, मला सांगा मित्रांनो, आपण म्हटलं याच्यात तीन एलिमेंट आहे, सॉईल पार्टिकल, वॉटर आणि एअर. मग आता इथं मला सांगा, हे सॉईल पार्टिकल तर सॉलिड आहे, सॉईल पार्टिकल काय आहे, सॉलिड आहे. पण ह्या सॉईल पार्टिकलच्या मध्ये जे काही व्हाईट्स एम्टी स्पेसेस तयार झालेले आहे ते काय म्हणलं आपण त्याला, व्हाईट्स बरोबर. आणि हे व्हाईट्स कशाने फिलअप केलेले आहे रे, एअर आणि वॉटरनं फिलअप केलेले आहे. कशा कशाने फिलअप केलेले आहे, एअर आणि वॉटरनं. मग मी असं म्हणू शकतो का की एअरचा व्हॉल्यूम आणि वॉटरचा व्हॉल्यूम दोघं मिळून काय बनत आहे, तिथं टोटल व्हाईट्सचा व्हॉल्यूम बनत आहे बरोबर. म्हणजेच मी काय म्हणतो इथं की हा एअर आणि जो काही वॉटर आहे याचा पूर्ण दोघांचा मिळून जो आपल्याला व्हॉल्यूम भेटत आहे, दिस इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ऑफ व्हाईड अँड डिनोटेड बाय कॅपिटल व्ही सफिक्स स्मॉल व्ही. ज्यावेळेस मी व्ही व्ही डिनोट करत आहे याचा काय अर्थ होतो रे, व्हॉल्यूम ऑफ दी व्हाईट्स. आणि व्हॉल्यूम ऑफ दी व्हाईट्स कोणकोण फिलअप करणार आहे, व्हॉल्यूम ऑफ दी एअर अँड व्हॉल्यूम ऑफ दी व्हाईट. आलं लक्षात. सो दिस इज अबाउट दी व्हॉल्यूम. आलं का लक्षात मित्रांनो, हे कशाबद्दल आपण बोललो, व्हॉल्यूम विषयी. पण आता आपल्याला डिस्कस करायचं आहे वेट विषयी. आता मला सांगा, लेट्स से सपोज की हे जे सॉईल पार्टिकल याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ह्या टोटल जो काही सॉईल पार्टिकल्स याच्यामध्ये अवेलेबल आहे त्या टोटल सॉईल पार्टिकल मी जर ॲड जर केले, तर लेट्स से की त्याचं जे वेट आहे ते किती आहे, डब्ल्यू एस, डब्ल्यू सफिक्स एस. ओके, सो दिस इज द वेट ऑफ द सॉईल पार्टिकल. त्यानंतर त्याच ठिकाणी मी जर डब्ल्यू डब्ल्यू जर डिनोट केलं तर याचं काय मिनिंग होईल रे,
येस ऑब्विसली काय वेट ऑफ दी वॉटर काय डिनोट करतो येतो वेट ऑफ दी वॉटर आणि त्याच ठिकाणी मी जर सपोज डब्ल्यू ए जर म्हटलं तर त्याचं काय मिनिंग होईल रे वेट ऑफ दी एअर काय होईल वेट ऑफ दी एअर मग मला सांगा मित्रांनो हे सगळे वेट जर मी ॲड केले वेट ऑफ दी एअर वेट ऑफ दी वॉटर टोटल वेट ऑफ दी सॉइल पार्टिकल्स तर मला काय भेटेल रे ह्या टोटल सॅम्पलचं काय भेटणार आहे वेट भेटणार आहे म्हणजेच मित्रांनो मी जर इथं म्हटलं की डब्ल्यू जर टोटल सॅम्पलचं वेट जर असेल लेट्स से की डब्ल्यू इज दी टोटल वेट ऑफ दी सॅम्पल काय म्हणतोय मी टोटल वेट ऑफ दी सॅम्पल तर याला मी कसं राईट करू शकतो रे येस राईट काय काय वेट ऑफ दी सॉलिड पार्टिकल प्लस वेट ऑफ दी वॉटर प्लस वेट ऑफ दी एअर आलं का लक्षात मग त्याचप्रमाणे मी जर तुम्हाला म्हटलं की हा टोटल जो काही आपल्याकडं सॅम्पल अवेलेबल आहे सॉइलचा इफ इट इज द कॅपिटल व्ही याचा जर टोटल व्हॉल्यूम जर कॅपिटल व्ही आहे सो दिस इज द टोटल व्हॉल्यूम मग मी याला कसं राईट करू शकतो रे येस राईट इट विल बी इक्वल टू व्हॉट इट विल बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड प्लस टोटल व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड बरोबर का हे सॉलिड पार्टिकल जे आहे किंवा सॉइलचे पार्टिकल आहे त्याचा व्हॉल्यूम आणि त्याच्या इन बिटवीन जे व्हॉइड्स आहे त्याचा व्हॉल्यूम पण आपल्याला अगेन माहीत आहे की हा जो काही व्हॉल्यूम ऑफ दी व्हॉइड आहे तो कशानं भरलेला आहे रे इट इज फिल अप विथ दी एअर अँड वॉटर अलग लक्षात तर अशा प्रकारे मी काय करू शकतो त्याला रिप्रेझेंट करू शकतो क्लिअर आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असेल बघा ह्या बेसिक गोष्ट आहे बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ही फेज सिस्टीम तुम्हाला एकदा क्लिअर झाली ना तर पुढचे जे काही आपले बेसिक डेफिनेशन आहेत त्या खूप लवकर तुम्हाला खूप इझिली समजून येतील अलग लक्षात मग बघा इथं लक्षात घ्या आता हे तुम्हाला बेसिक आपले जे सिम्बॉल आहे ते कळलेले आहे आता मित्रांनो इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की बघा इथं काय करतो असतो बेसिकली आपण बघा वेट ऑफ दी सॉलिड आहे वेट ऑफ दी काय आहे वॉटर आहे आणि वेट ऑफ दी काय आहे एअर आहे आता होतं काय इथं की तुम्ही ह्या तीन इलेमेंटच्या जर डेन्सिटीत जर कम्पेअर केला काय म्हणतोय मी डेन्सिटी दॅट इज मास डेन्सिटी बघा साधारणतः तुम्ही जर बघितलं तर जो एअर आहे एअरची डेन्सिटी तुम्ही जर बघितलं दॅट इज रो ए सो लेट मी राईट ओव्हर हिअर ओके सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर बघा सो आय विल राईट विथ अनदर कलर ओके बघा इथं लक्ष द्या सपोज मी सर सांगितलं तुम्हाला की जी डेन्सिटी ऑफ द एअर आहे ती आहे काहीतरी 1.2 के जी पर मीटर क्यूब काय म्हणतोय मी 1.2 के जी मीटर क्यूब जी डेन्सिटी ऑफ दी वॉटर आहे ती आहे काहीतरी आपल्याला माहीत आहे की 1000 के जी पर मीटर क्यूब आणि मित्रांनो जी डेन्सिटी ऑफ दी सॉइल सॉलिड्स आहे ती साधारणतः आहे 2600 to 2700 के जी पर मीटर क्यूब ओके मग मित्रांनो तुम्ही इथं लक्षात जर घेतलं तर मला सांगा हे जे काही डेन्सिटी ऑफ दी वॉटर आहे आणि डेन्सिटी ऑफ दी सॉइल सॅम्पल्स आहे किंवा सॉरी डेन्सिटी ऑफ दी सॉइल पार्टिकल्स आहे सॉइल सॅम्पल ज्यास म्हणतोय लक्षात घ्या सॉइल सॅम्पल म्हणतो याचा अर्थ मी ह्या पूर्ण सॅम्पलविषयी बोलतोय आणि ज्यावेळेस मी सॉइल पार्टिकल म्हणतोय तर त्यावेळेस मी फक्त या सॉइलच्या सॉलिड पार्टिकलविषयी बोलतोय आलं लक्षात सो त्याची काय घ्यायची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ओके बघा आता इथं लक्ष द्या आपण जर बघितलं तर डेन्सिटी ऑफ दी वॉटर आणि डेन्सिटी ऑफ दी सॉलिड पार्टिकल्स किंवा सॉइल पार्टिकल तर याच्या कंपॅरिझनमध्ये जी एअरची डेन्सिटी आहे ती काय आहे रे खूप लेस आहे एअरची डेन्सिटी काय आहे खूप कमी आहे खूप लेस आहे म्हणून आपण काय करत असतो की जे वेट ऑफ दी एअर आहे त्याला काय करतो जनरली निग्लेक्ट करत असतो आलं लक्षात काय म्हणतोय मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही ह्या टोटल सॉइल सॅम्पलचं वेट घेणार तर ह्या टोटल सॉइल सॅम्पलचं वेट घेताना आपण काय करतो जनरली असं अज्युम करतो की वेट ऑफ दी एअर काय आहे झिरो आहे जरी त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट असली तर वेट आपण काय करतो निग्लेक्ट करतो आणि आपण काय म्हणतो की टोटल जे सॉइल सॅम्पलचं वेट आहे ते काय आहे इट इज दी वेट ऑफ दी सॉइल इज पार्टिकल प्लस वेट ऑफ दी वॉटर आलं का लक्षात पण त्याच ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन करत असतो तर टोटल व्हॉल्यूममध्ये आपण कोणत्याही प्रकारे कोणताही व्हॉल्यूम निग्लेक्ट करणार नाही कारण आपल्याला माहीत आहे आपण काय अजून करतो की ते काही वॉटर तिथं अवेलेबल आहे त्याच्यानंतर एअर अवेलेबल आहे किंवा सॉलिड पार्टिकल्स अवेलेबल आहे दीज आर इनकॉम्प्रेसिबल ओके आलं का लक्षात तर याच्यातला कोणताही व्हॉल्यूम तुम्ही निग्लेक्ट करणार नाही कॅल्क्युलेशनमध्ये व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असेल व्हॉल्यूम ऑफ एअर असेल व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल कोणताही प्रकारचा व्हॉल्यूम आपण तिथं निग्लेक्ट करणार नाही फक्त टोटल वेट ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करत आहे तर तिथं एअरचं वेट काय करतो आपण कन्सिडर करत नाही किंवा आपण काय करतो कन्सिडर टू झिरो ऑर वी निग्लेक्ट दॅट वेट ऑफ दी एअर आलं का लक्षात तर हे काही बेसिक सिनेरिओ आहे की जो तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं आलं लक्षात नाव सी दी नेक्स्ट मला सांगा मित्रांनो याच्यामध्ये किती इलिमेंट अवेलेबल आहे रे सॉलिड पार्टिकल्स आहे वॉटर आहे आणि काय आहे एअर आहे सो दिस इज कॉल्ड ॲज दी थ्री फेज सिस्टीम याला आपण काय म्हणत असतो थ्री फेज सिस्टीम मग मला सांगा मित्रांनो
ज्यावेळेस मी फेज सिस्टीम म्हणतो याचा अर्थ काय होतो किंवा याचं डेफिनेशन काय होतो मी अगोदर पण सांगितलं. काय अर्थ होतो? फेज सिस्टीम म्हणजे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ दी एलिमेंट प्रेझेंट इन दी सॉइल सॅम्पल. आलं लक्षात? मग किती फेज सिस्टीम आहे? तीन एलिमेंट अवेलेबल आहे म्हणून एक आहे थ्री फेज सिस्टीम अवेलेबल आहे. ओके, सो नाऊ सी दी नेक्स्ट. नेक्स्ट जर तुम्ही डिस्कशन करायचं म्हणलं तर मला सांगा मित्रांनो, सपोज फॉर एक्झाम्पल मी अशा प्रकारचं तुम्हाला काय करत आहे, एक सॉइल सॅम्पल शो करत आहे. ओके, सो लेट मी शो यू द अनदर सॉइल सॅम्पल. अशा प्रकारचं एक सॉइल सॅम्पल आहे आणि या सॉइल सॅम्पलमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे काय आहे, सॉलिड पार्टिकल्स आहे, म्हणजे सॉइलचे पार्टिकल्स अवेलेबल आहे आणि याचे जे काही टोटल व्हॉल्यूम आहे तो टोटल व्हॉल्यूम काय केलेला आहे, वॉटरनं फिलअप केलेला आहे. कशानं फिलअप केलेला आहे? टोटल जो काही व्हॉल्यूम आहे व्हॉइडचा, तर जे काही एम्प्टी स्पेसेस आहे ते कशानं फिलअप केलेलं आहे, वॉटरनं फिलअप केलेलं आहे. सो दिस इज दी वॉटर, दिस इज दी वॉटर अँड दिस इज दी सॉलिड, किंवा आपण काय म्हणू शकतो, सॉलिड्स ऑफ सॉइल. ओके, सॉलिड्स ऑफ सॉइल्स. ओके, मग आता मला सांगा मित्रांनो, इथं तुम्ही जर बघितलं तर फक्त काय अवेलेबल आहे रे, सॉइल सॉलिड्स आणि वॉटर अवेलेबल आहे. मग असं कधी होऊ शकतं सांगा बरं? असं कधी होऊ शकतं? असं तेव्हाच होऊ शकतं की ज्यावेळेस हे सॉइल पार्टिकलच्या मधले जे स्पेसेस आहे किंवा व्हॉइड्स आहे ते सगळे काय केलेले आहे, या वॉटरनं फिलअप केलेले आहे. कशानं फिलअप केलेले आहे? वॉटरनं फिलअप केलेले आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस सॉइल फुल्ली सॅच्युरेटेड आहे, अशा वेळेस आपण काय म्हणतो, सॉइल फुल्ली सॅच्युरेटेड आहे. आणि अशा प्रकारची फुल सॅच्युरेटेड सॉइल जर असेल तर यामध्ये दोनच एलिमेंट अवेलेबल आहे, एक तर आहे सॉइल सॉलिड आणि एक तर आहे वॉटर. सो दिस इज कॉल्ड एज द टू फेज सिस्टीम. याला काय म्हणणार आपण? टू फेज सिस्टीम विथ सॅच्युरेटेड सॉइल. टू फेज सिस्टीम का म्हणलं? कारण दोनच फेज अवेलेबल आहे, एक आहे सॉइल सॉलिड आणि एक आहे वॉटर. आलं लक्षात? सो दिस इज द केस ऑफ दी टू फेज सिस्टीम. पण ॲक्च्युली आपण जी काही जनरल पकडत असतो तर जनरल काय पकडतो, थ्री फेज सिस्टीम. ओके, मग त्याचप्रमाणे मला सांगा अजून कुठं टू फेज सिस्टीम असू शकतो. सो लेट मी राईट ओव्हर हिअर, दिस इज द सॅच्युरेटेड सॉइल सॅम्पल. ओके, सो लेट मी गिव यू द अनदर सॉइल सॅम्पल. लेट से सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज अनदर सॉइल सॅम्पल. आणि या सॉइल सॅम्पलमध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर लेट से की अशा प्रकारचे काय आहे, सॉइल सॉलिड्स इथं अवेलेबल आहे, हे काय आहे, सॉइल सॉलिड्स अवेलेबल आहे. आणि जो उरलेला स्पेस आहे तो उरलेला स्पेस मित्रांनो, जे काही एम्प्टी स्पेसेस आहे किंवा व्हॉइड्स आहे, असं आपण अज्यूम करूया की हे सगळे व्हॉइड स्पेसेस जे अवेलेबल आहे हे कशानं भरलेले आहे, सो दीज आर फिलअप विथ द एअर. कशानं फिलअप झालेले आहे? हे एअरनं फिलअप झालेले आहे. आणि हे काय आहे? दीज आर दी सॉइल सॉलिड्स. मग मला सांगा मित्रांनो, असं कधी होऊ शकतं रे की ज्यावेळेस फक्त सॉइलमध्ये सॉइल सॉलिड्स आहे आणि एअर आहे? दिस इज द केस ऑफ दी, येस राईट, दिस इज द केस ऑफ दी ड्राय सॉइल. कशाची केस आहे? ड्राय सॉइल. सो दिस इज दी ड्राय सॉइल सॅम्पल. मग मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस ड्राय सॉइल सॅम्पल असणार आहे किंवा सॅच्युरेटेड सॉइल सॅम्पल असणार आहे, इन दीज बोथ केसेस दी सिस्टीम ऑर फेज सिस्टीम ऑफ द सॉइल सॅम्पल विल बी अ टू फेज सिस्टीम. अगोदर आपण बघितली ती कोणती होती? थ्री फेज सॉइल सिस्टीम. क्लिअर? सो दिस इज दी बेसिक, जो काही आपला बेस आहे तो आता तयार झालेला आहे. जो काही प्रॉपर्टीज ऑफ सॉइल डिस्कस करण्यासाठी जो बेस तुम्हाला पाहिजे तो आपला आता तयार झालेला आहे. ओके, सो थ्री फेज सिस्टीम आपण इथं डिस्कस केलेली आहे. नाव अवर टार्गेट इज टू डिस्कस दी सम बेसिक डेफिनेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, काय बेसिक डेफिनेशन तिथं डिस्कस करायचं आहे मित्रांनो, की ज्या काय असणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे फ्रॉम द एक्झाम परस्पेक्टिव्ह. ओके, एक्झामच्या परस्पेक्टिव्ह जेई एक्झाम असू द्या, एमएस एक्झाम असू द्या, कोणतीही एक्झाम असू द्या, सॉइल मेकॅनिक्स आलो म्हणजे हा चॅप्टर असणार आहे किंवा हे जे बेसिक डेफिनेशन असणार आहे दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, आता त्या इम्पॉर्टंट डेफिनेशन डिस्कस करण्या अगोदर एक छोटासा टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे की आपण जे म्हटलं की जे सॉइल सॅम्पल आहे त्या सॉइल सॅम्पलमध्ये सॉइल सॉलिड्स प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे, एअर प्रेझेंट आहे. आता आपण म्हटलं जो वॉटर प्रेझेंट आहे मित्रांनो, तर एक सॉइल सॅम्पलमध्ये कोणकोणत्या टाईप्सचे वॉटर तिथे अवेलेबल असू शकतात, तर हे मला तुमच्यासोबत काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. ओके, मग बघा इथं लक्षात घ्या. सपोज मित्रांनो मी एक सॉइल सॅम्पल इथं शो करतो, लेट्स अशा प्रकारचं एक काय आहे, हा सॉइलचा पार्टिकल आहे, हा काय एक सॉइलचा पार्टिकल आहे. सो दिस इज दी सॉइल पार्टिकल, दिस इज दी सॉइल पार्टिकल, दिस इज दी अगेन सॉइल पार्टिकल. ओके, आणि हे जे सॉइलचे पार्टिकल आहे मित्रांनो, आपण असं अजून करूया की हे जे सॉइल पार्टिकल्स आहे, लेट्स से सपोज फॉर एक्झाम्पल दीज सॉइल पार्टिकल्स आर, जे काही सॉइल पार्टिकल आहे त्या सॉइल पार्टिकल्सच्या मधले ज्या स्पेसेस आहे, एम्प्टी स्पेसेस, दीज एम्प्टी स्पेसेस आर फिलअप विथ, दीज एम्प्टी स्पेसेस आर फिलअप विथ दी वॉटर. हे एम्प्टी स्पेसेस कशाने फिलअप केलेले आहे? वॉटरनं फिलअप केलेले आहे, बरोबर. आणि ह्या एम्प्टी स्पेसेसमध्ये वॉटर प्लस ॲज वेल तिथं काय अवेलेबल आहे? एअर अवेलेबल आहे. काय अवेलेबल आहे? एअर पण तिथे अवेलेबल आहे. ओके, पण बेसिकली आपल्याला वॉटरविषयी डिस्कशन करायचं आहे. सो आय एम नॉट शोईंग दी एअर ओवर दिअर, एअर जे आहे ते मी तिथं शो करत नाही. ओके, मग आता इथं लक्ष द्या आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे मित्रांनो. इथं जर तुम्ही जर बघितलं तर हे काय आहे? सॉइल पार्टिकल्स आहे. सो दीज आर दी सॉइल पार्टिकल्स. So these are the soil particles.
or we can say soil solids, more appropriately we can say it is a soil solids and this is the water. Okay, बघा मित्रांनो आता लक्षात घ्या, जे काही वॉटर अवेलेबल आहे सॉइलमध्ये, हे जे काही वॉटर अवेलेबल आहे सॉइलामध्ये, याचे काही डिफरंट टाईप्स ऑफ द वॉटर आपल्याकडे अवेलेबल आहे. मग आता कोणकोणत्या टाईपचे वॉटर अवेलेबल आहे तर बघा इथं लक्षात घ्या. तर फर्स्ट आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे, दॅट इज फर्स्ट जे आपल्याला डिस्कशन करायचं आहे दॅट इज ग्रॅव्हिटी वॉटर. फर्स्ट जे आपलं डिस्कशन असणार आहे ते काय आहे, ग्रॅव्हिटी वॉटर, किंवा त्यालाच आपण म्हणत असतो मित्रांनो, ग्रॅव्हिटी वॉटरलाच आपण म्हणत असतो इट इज अ फ्री वॉटर. ग्रॅव्हिटी वॉटरलाच आपण काय म्हणतो, फ्री वॉटर पण तुम्ही त्याला तिथं म्हणू शकता. ओके, सो आय एम रायटिंग ओव्हर हियर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज फ्री वॉटर. मग सर आता हे किंवा याला अंडरग्राउंड वॉटर पण तुम्ही म्हणू शकता. ओके, मग सर हे ग्रॅव्हिटी वॉटर किंवा फ्री वॉटर काय आहे तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे जे सॉइल पार्टिकल्स आहे तर याच्या इन बिटवीन जे काही वॉटर अवेलेबल आहे त्याच्यावरती कोणतेही फोर्सेस अप्लाय होत नाही आहे. ते जे काही वॉटर फ्लो होणार आहे तर ते वॉटर फ्रीली जर फ्लो होत असेल, ते वॉटर फ्रीली फ्लो होत असेल अंडर द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी, दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज दी ग्रॅव्हिटी वॉटर ऑर फ्री वॉटर. अलग लक्षात, सो इट विल नॉट बी सब्जेक्टेड टू एनी हायड्रोडायनॅमिक फोर्सेस. सो आय एम रायटिंग ओव्हर हियर, नॉट सब्जेक्टेड टू एनी हायड्रोडायनॅमिक फोर्सेस and flow freely under its own weight or we can say under gravity. अलग लक्षात, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्री वॉटर किंवा ग्रॅव्हिटी वॉटर म्हणणार आहे. मित्रांनो लक्षात आलं की मी काय म्हटलं, ह्या दोन पार्टिकलच्या इन बिटवीन जे काही सॉइल सॉरी जे काही वॉटर अवेलेबल आहे ते जर फ्रीली तिथं फ्लो होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटी वॉटर ऑर फ्री वॉटर. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याकडे सेकंड वॉटर अवेलेबल आहे, दॅट इज कॉल्ड एज दी कॅपिलरी वॉटर. त्याला आपण म्हणत असतो काय, कॅपिलरी वॉटर. मग सर हे कॅपिलरी वॉटर काय आहे तर बघा, जे वॉटर कॅपिलरी ॲक्शन थ्रू काय होत आहे, सॉइल थ्रू पास होत आहे किंवा सॉइल थ्रू काय होत आहे, फ्लो होत आहे. मित्रांनो बघा कॅपिलरी ॲक्शन काय आहे याची एक बेसिक तुम्हाला आयडियाच आहे, नंतर आपण त्याला इन डिटेल डिस्कस करणार आहोत. पण इथं लक्षात घ्या की ज्यावेळेस अंडरग्राउंड सॉइल आपण बघतो, जस्ट अ मिनिट, ओके बघा, ज्यावेळेस आपण हे अंडरग्राउंड सॉइल आपण बघतो, लेट से ही काय आहे, अंडरग्राउंड सॉइल आहे. मग आता ही जे अंडरग्राउंड सॉइल असणार आहे आणि यामध्ये हे जे वॉटर अवेलेबल आहे मित्रांनो, तर हे वॉटर अंडर द कॅपिलरी फोर्सेस अशा प्रकारे जर वरती ट्रॅव्हल जर करत असेल, अंडर दी कॅपिलरी फोर्सेस, तर ह्या वॉटरला आपण काय म्हणणार आहे, कॅपिलरी वॉटर म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, कॅपिलरी वॉटर. राईट, आलं लक्षात. सो दी वॉटर फ्लोज अंडर दी कॅपिलरी फोर्सेस. वॉटर फ्लोज अंडर दी कॅपिलरी फोर्सेस. आणि इथं कोणत्याही प्रकारच्या हायड्रोडायनॅमिक फोर्सेस ॲक्ट होत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारे हायड्रोडायनॅमिकचे लॉज आपण इथं अप्लाय करू शकत नाही. अलग लक्षात, कशामध्ये, ग्रॅव्हिटी वॉटरमध्ये, फ्री वॉटरमध्ये किंवा कॅपिलरी वॉटरमध्ये. मग आणखी कोणत्या टाईपचे वॉटर्स आपल्याकडे अवेलेबल आहे तर बघा इथं लक्षात घ्या मित्रांनो, थर्ड जे वॉटर आपल्याकडे अवेलेबल आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी स्ट्रक्चर्ड वॉटर. त्याला काय म्हणत असतो आपण, स्ट्रक्चर्ड वॉटर. सो दिस इज कॉल्ड ॲज दी स्ट्रक्चर्ड वॉटर. मग मित्रांनो हे स्ट्रक्चर्ड वॉटर काय अवेलेबल आहे तर बघा लक्षात घ्या, इथं जो आपण इथं मित्रांनो हा जो सॉलिड पार्टिकल शो केलेला आहे किंवा सॉइलचा सॉलिड आपण शो केलेला आहे, लक्षात येत आहे ना काय म्हणतोय मी, की हा जो आपण सॉइल सॉलिड आपण शो केलेला आहे तर काय होतं की ह्या सॉइल सॉलिडचे जे मिनरल्स अवेलेबल आहे, आता सॉइल सॉलिडमध्ये कोणते मिनरल्स अवेलेबल आहे तर ते आपण सॉइल मिनरॉलॉजीमध्ये डिस्कस करणार आहे. फक्त प्रायमरीली इथं लक्षात घ्या की हा जो सॉलिड पार्टिकल आहे तर ह्या सॉलिड पार्टिकलच्या इन बिटवीन काही वॉटर असं अवेलेबल आहे, ह्या सॉलिड पार्टिकलच्या इन बिटवीन काही वॉटर इथं अवेलेबल आहे की जे काय झालेलं आहे, स्ट्रक्चरली ह्या सॉलिड पार्टिकलबरोबर कंबाईन झालेलं आहे. जो काही आपला सॉलिडचा पार्टिकल आहे त्याच्याबरोबर एक केमिकल बॉन्ड फॉर्म करून तिथं काय झालेलं आहे, तिथं एस्टॅब्लिश झालेलं आहे. तर ह्या वॉटरला आपण काय म्हणत असतो, दिस वॉटर इज कॉल्ड एज दी स्ट्रक्चर्ड वॉटर. याला काय म्हणत असतो आपण, स्ट्रक्चरल वॉटर किंवा स्ट्रक्चर्ड वॉटर म्हणत असतो. अलग लक्षात, सो दिस इज दी थर्ड टाईप ऑफ द वॉटर. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, नेक्स्ट आपलं जे डिस्कशन असणार आहे, सो दिस इज दी फोर्थ टाईप ऑफ द वॉटर अँड इट इज कॉल्ड ॲज दी हायग्रोस्कोपिक वॉटर ऑर फिल्म वॉटर. ओके, नेक्स्ट जे आपलं डिस्कशन असणार आहे इट इज ॲक्च्युली ब्रॉडली कॉल्ड ॲज दी ॲडझॉर्ब वॉटर. त्याला ब्रॉडली आपण काय म्हणत असतो, ॲडझॉर्ब्ड वॉटर. पण आता हे ॲडझॉर्ब्ड वॉटर जे आपण नावामध्ये दिसत आहे, नावामध्येच काय म्हणतो आहे आपण, ॲडझॉर्ब्ड वॉटर. तर ज्यावेळेस मी ॲडझॉर्ब्ड वॉटर म्हणतो याचा मिनिंग काय होतो, की एक सॉइल पार्टिकल तुम्ही जर बघितला तर ह्या सॉइल पार्टिकल
पार्टिकलच्या वरती काही काय असणार आहे, इलेक्ट्रिकल चार्जेस अवेलेबल असणार आहे. आणि ह्या सॉइल पार्टिकलच्या वरती जे इलेक्ट्रिकल चार्जेस अवेलेबल आहे मित्रांनो, तर त्यामुळं काय होतं, त्याच्या सराउंडिंगला जे वॉटर अवेलेबल आहे ते काय होतं, तिथं अट्रॅक्ट होतं. आणि हे अट्रॅक्ट झालेलं वॉटर जे आहे ते काय करतं, ह्या सॉइल पार्टिकलच्या सराउंडिंगला एक लेअर तयार करतं मित्रांनो. आणि हा जो याच्या अराउंड लेअर तयार झालेला आहे वॉटरचा, तर ह्या वॉटरला आपण म्हणत असतो, दिस वॉटर इज कॉल्ड एज दी हायग्रोस्कोपिक वॉटर. या वॉटरला आपण काय म्हणत असतो, हायग्रोस्कोपिक वॉटर. सो दिस इज कॉल्ड एज दी हायग्रोस्कोपिक वॉटर. पण मित्रांनो, त्याच ठिकाणी काय होतं की ज्यावेळेस कंडेन्सेशन होतं किंवा इव्हॅपरेशन होतं, तर बिकॉज ऑफ दिस कंडेन्सेशन अँड इव्हॅपरेशन हे जे हायग्रोस्कोपिक वॉटर आहे, तर या हायग्रोस्कोपिक वॉटरच्या सराउंडिंगला काय होतं, आणखी एक फिल्म वॉटरची तयार होत असते. आणि हे जे काही हायग्रोस्कोपिक वॉटरच्या वरती आणखी जो एक वॉटरचा लेअर तयार झालेला आहे, सो दिस वॉटर इज कॉल्ड ॲज अ फिल्म वॉटर. याला काय म्हणतो असतो आपण, फिल्म वॉटर. आलं का लक्षात मित्रांनो? तर अशा प्रकारचे सगळ्यात सुरुवातीला जे आपण बघितलं मित्रांनो, इथं लक्ष द्या, सगळ्यात सुरुवातीला आपण हा जो सॉइल सॅम्पल बघितला, तर ह्या सॉइल सॅम्पलमध्ये जे काही आपण इथं वॉटर शो केलं होतं, तर हे वॉटर काय शो करतंय रे, ह्या सॉइल सॅम्पलमध्ये हे जे काही सगळ्या टाईपचे वॉटर अवेलेबल आहे, तर सगळ्या वॉटरला काय करत आहे, रिप्रेझेंट करत आहे. आलं लक्षात, कोणकोणतं वॉटर, ग्रॅव्हिटी वॉटर असेल किंवा फ्री वॉटर असेल, कॅपिलरी वॉटर असेल, त्यानंतर स्ट्रक्चर वॉटर असेल, त्यानंतर ॲडझॉर्ब वॉटर आहे, मग ॲडझॉर्ब वॉटरमध्ये परत तुमचं हायग्रोस्कोपिक वॉटर असेल किंवा फिल्म वॉटर असेल. आलं लक्षात? तर हे बेसिक जे डेफिनेशन्स आहे त्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो दिस इज दी बेसिक.